सातत्याने ही रक्कम वाढत जाताना पाहायला मिळते. आता हा आकडा 3,88,00,000 गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण आजही रोकड जप्त केलेले आहे, किती रुपयांची रोकड आहे आणि कितव्यांदा आपण तुकाराम सुपे यांच्या परिचितांकडे तुकाराम सुपे यांच्या रिलेटिव्ह आणि लोन पर्सन कडनं आपण 5व्यांदा ही रक्कम जप्त करत आहोत. काल त्यांच्याकडे आपल्याला 24 लाख रुपये जप्त केले आणि आज परत 33 लाख रुपये जप्त करण्यात आले. आतापर्यंत एकूण किती रक्कम आणि सोनं आपण त्यांच्याकडनं जप्त केलेलं आहे आणि याच्या पुढेही ही कारवाई सुरू झाली. साधारणतः 3,88,00,000 ह्याच्यावरती सोनं आणि पैसे अशा प्रकारे एकत्र येऊन रक्कम जप्त करण्यात आलेली आहे आणि तपास जसा पुढे जाईल एव्हिडन्सेस आणि धागेदोरे जसे सापडतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करू. मॅडम, या प्रकरणात आणखी जे अटकेत आहेत त्यांच्याकडून काही रक्कम आपण अजून भरावी? आपण तपास करतोय, ड्रॉशी सुरू आहे, त्यामध्ये काही आढळल्यास आपण निश्चितच कारवाई करू. मॅडम, दुसरीकडे याच प्रकरणात आपण आणखी 2 जणांची तपासणी करतोय, चौकशी करतोय, तर ते नेमके कोण आहेत? त्यांची चौकशी करण्यात येत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच त्यांच्याविषयी वाचता करण्यात आपण करायला नाही पाहिजे. सो त्यांच्या चौकशीनंतर आपण पुढे निष्कर्ष. तपासाची जी काही तुमची पद्धती त्याच्याबद्दल काय? तपास चालू आहे. तपासाच्या याच्यामध्ये आपण खोलपर्यंत जात आहोत. जी माहिती मिळते, जी लिंक मिळते, त्या पद्धतीनं पुढे तपास चालू आहे. साधारण किती विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते आणि एका विद्यार्थ्याकडून किती पैसे घेण्यात आले? आत्तापर्यंत ज्या चौकशीमध्ये जी माहिती प्राप्त झाली ते एका विद्यार्थ्याकडनं 50 ते 60 हजार असे या TET च्या याच्यामध्ये जमा करण्यात आले होते. ते आता तपासाचा भाग आहे. तपासाच्या भागपर्यंत आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यानंतर ते निश्चित होईल एकूण किती. आणि आपण आवाहनही केलेलं आहे, आजही आम्ही आवाहन करत आहोत की ज्या अशा याच्यामध्ये पैसे देऊन फसलेले आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. प्राथमिक अंदाज काय, महागडा कितीपर्यंत जाऊ शकतो? 800-900च्या पुढं आहे एका परीक्षेमध्ये, त्यानंतर बघू आपण पुढं किती होत आहे. संपूर्ण जे काही प्रकरण आहे तपास कुठपर्यंत आणि किती रोकड आतापर्यंत जप्त करण्यात? परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केल्यानंतर या तपासाच्या मध्ये आत्तापर्यंत आम्हाला 3,88,50,000 वगैरे इतक्या रकमेचा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहे. यापैकी 77 लाख एवढी सोन्याचे दागिने आहेत आणि उर्वरित 3,15,00,000 जे आहे ते आपण कॅश त्यांच्याकडनं जप्त केलेली आहे.